वाळू मुरुम वाहतूक करणाऱ्या चालकांकडून इंद्रायणी नदीपात्रात वाळू उपसा सुरू आहे। यास नदीपात्रात एक विहीर देखील असल्याचं स्पष्ट झालं आहे। ही विहीर अधिकृत आहे का हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। याच विहिरीत 3 फेज लाईट कनेक्शन देखील बेकायदेशीर असल्याचं पाहायला मिळालं आहे। हे काम माजी महापौर राहुल जाधव यांचं असल्याचा दावा केला जात आहे। लॉकडाऊन काळातील गोरगरिबांचे लाईट बिल न भरल्याने कनेक्शन तोडण्यात आली, पण या लोकप्रतिनिधींना चोरून लाईट आणि ती देखील 3 फेज लाईट दिली जाते। या महावितरणावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। जनतेचे सेवकच भक्षक झाले तर जनतेचं काय, असा सवाल राष्ट्रवादीचे गणेश सस्ते यांनी विचारला आहे। विहिरीचे पाणी टँकरद्वारे सोसायटीमध्ये दिले जाते। नदीपात्रामध्ये खोदलेली विहीर अधिकृत आहे का अनधिकृत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन वाळू माफियांवर काय कारवाई करणार याकडे आता जनतेचं लक्ष लागलं आहे। दिलेला आहे आम्ही जर ही चौकशी 2 दिवसात झाली नाही, महापौर दादांना या ठिकाणी जर त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं नाही या गोष्टीवर, तर आम्ही येत्या 2 दिवसात महापालिकेत आयुक्तांना घेराव घालू व महापालिकेच्या ऑफिस प्रवेशद्वारावर या ठिकाणी आंदोलन करू। हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी व सर्व संघटनांच्या वतीने इशारा देतो। ह्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी आम्ही येत्या 2 दिवसात आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना याचं या निवेदन देऊन ह्या गोष्टीची चौकशी करावी हे निवेदन आम्ही देण्यासाठी 2 दिवसात मुंबईला जाऊन साहेबांना या ठिकाणी देणार आहोत। विकास चौधरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।